फार मोजक्या व्यक्तींची जीवन कहाणी दुसऱ्यासाठी प्रेरणादायी ठरते असंच एक अनोखं व्यक्तिमत्व म्हणजे सुशील कुमार शिंदे. राखेतून गगन भरारी घेणाऱ्या या फिनिक्सची कथा आता सिल्वर स्क्रीनवर साकारणार आहे. पाहूया हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. सुशील कुमार शिंदे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, राजकारणातलं एक अनोखं व्यक्तिमत्व. सुशील कुमार शिंदे यांचा जीवनपट आता पडद्यावर साकारणार आहे. मी सुशील कुमार शिंदे या नव्या सिनेमातून त्यांच्या आयुष्यातील संघर्षाचं चित्रण आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या राजकीय त्याचप्रमाणे वैयक्तिक आयुष्याचे विविध कंगोरे यात पाहायला मिळतील. चित्रपटाचं चित्रीकरण सध्या सुरू आहे. या चित्रपटात सुशील कुमार यांची व्यक्तिरेखा साकारतायत मनीष कुलकर्णी. ही फिल्म मी सुशील कुमार शिंदे आपले देशाचे माननीय ऊर्जा मंत्री महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व जे आहेत ते नामदार श्री सुशील कुमार शिंदे यांच्या व्यक्तिगत जीवनावरील सत्य घटनावर आधारित आहे. कारण सुशील कुमार शिंदे साहेबांनी फार संघर्षमय अवस्थेतून आपल्या आज ह्या पदापर्यंत पोहोचले. अगदी शून्यातून विश्व काय त्यांनी महाविश्व निर्माण केलं. सिनेमात सुशील कुमार शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांची भूमिका करते शर्वरी लोहकरे. सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे की सुशील कुमार शिंदे यांच्यावरती चित्रपट होतोय म्हटल्यानंतर लोकांना वाटेल की फक्त त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल या चित्रपटात दाखवणार असतील, तर तसं नसून बालपणापासून ते आतापर्यंत त्यांनी जे संघर्ष केले आहेत त्यांच्या पूर्ण आयुष्यात, त्यांच्या सुरुवातीच्या काळात ही उज्ज्वला शिंदेंबरोबर त्यांचं लग्न झालं आणि ती खरंच एक फिल्मी लव्ह स्टोरी होती असं म्हणायलाही हरकत नाहीये, तर त्याच्याबद्दलही या चित्रपटात सांगितलेलं आहे की त्यांचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं, ते त्या दोघांनी कसं निभावलं आणि आतापर्यंत त्या कशा त्यांच्या पाठीशी उभ्या आहेत याबद्दल या चित्रपटात सांगितलेलं आहे आणि ऑफकोर्स त्याचबरोबर त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दलही सांगितलेलं आहे. हा सिनेमा कुठल्याही पॉलिटिकल सेन्सॉरशिपमध्ये अडकू नये यासाठी निर्मात्यांनी योग्य ती काळजी आधीच घेतलीये. उन्होंने बोला की देखिए मेरा स्टोरी आपने पढ़ा. मैंने बोला सर मैं चार साल से आपका रिसर्च कर रहा हूँ क्योंकि मैं 2007 से मैं रिसर्च कर रहा हूँ. ये पूरा रिसर्च करके ये मैंने फिल्म बनाई. ऐसी फिल्म नहीं है क्योंकि 4 years मुझे लगा इस फिल्म बनाने के लिए और फिर अभी 1 May को मैं रिलीज कर रहा हूँ बिकॉज 1 May इज एनिवर्सरी उनका मैरिज एनिवर्सरी डे है उसको मैं गिफ्ट दे रहा हूँ. और ये फिल्म 3 languages में बनेगी. 1 May में हम मराठी रिलीज करेंगे एंड 4 September उनके बर्थडे में इंग्लिश और हिंदी रिलीज करेंगे. अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून वर येत गगन भरारी घेणारे उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे सुशील कुमार शिंदे. यांच्या जीवनकथेवर आधारित असणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षक राजाची पसंती मिळतीये का हेच पाहायचं. झी 24 तास साठी मुग्धा देशमुख सह ब्युरो रिपोर्ट मुंबई.